कारतगा येथे तिसरी आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ, वातावरण तापले. 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारतगा येथे श्री बंगाली बाबा ग्राम विकास परिवर्तन पॅनल तिसरी आघाडी यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी सकाळी ग्रामदैवत बंगाली बाबा मंदिरांमध्ये तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी लक्ष्मण माने, रावसाहेब हंडे, सुरेश आळते, महादेव कचरे, शांतीनाथ आळते यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. प्रारंभी तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे व आघाडीच्या सर्व उमेदवारांनी ग्रामदैवत बंगाली बाबाचे दर्शन घेतले. यानंतर बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर संगोळी रायना यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून प्रचाराला शुभारंभ केला. या प्रसंगी बोलताना तिसऱ्या आघाडीचे नेते राजू खिचडे म्हणाले, गेल्या 8 वर्षापासून कारतगा गावात जात पात पक्षभेद पंथ विसरून तिसरी आघाडी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करीत आहेत. महापूर कोरोना सारख्या आपत्तीमध्ये तर सर्वच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. आता पुन्हा एकदा सर्व कारतगा ग्रामस्थ व मतदार बंधूंनी आपले एक अनमोल मत तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना देऊन विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले. कारतगा श्री बंगाली बाबा ग्राम विकास परिवर्तन पॅनल कारतगा 2020 ते 2025 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीनं दुसऱ्यांदा ह्या राजकीय क्षेत्रामध्ये भाग घेऊन आज जे पंचवार्षिक इलेक्शन होणार आहे, निवडणूक होणार आहे, त्याच्यामध्ये 8 वॉर्डमध्ये 23 च्या 23 सीटा आहेत आणि 23 च्या 23 सीटा त्या तिसऱ्या आघाडीनं जाहीर करून आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. तिसरी आघाडी गेली सातत्यानं 7 ते 8 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, राजकीय बरोबर वृद्ध, वयस्कर, परत विधवा लोकांना घ्यास, महापूरच्या वेळेला लोकांना सहकार्य, कोरोनाच्या वेळेला सहकार्य, अशा ज्या ज्यावेळी कारतगा गावावर त्यांनी परिसरावरती संकट कोसळला अशावेळी प्रत्येक वेळेला तिसरी आघाडी त्यांच्या पाठीशी ठाऊन उभा राहिली. म्हणून गावाचा एक सर्वांगीण विकास व्हावा, गावातला चेहरामोहरा बदलावा आणि गावात जे राजकारण सुरू आहे त्याच्यापेक्षा एक अलिप्त राजकारण करावं. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पक्षाचा, कुठल्या पंथाचा विकास विचार न करता कारतगा गावचा विकास, कारतगावचा ध्यास एकच नजरमध्ये ठेवून आज तिसऱ्या आघाडीनं प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आणि ह्या प्रचाराचा शुभारंभ श्री बंगाली बाबांच्या बंगाली बाबांना नमन करून श्री छत्रपती शिवाजी महाराज, संगोळी रायना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या हार घालून आम्ही आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि सर्व मतदार बंधूंना विनंती करतो आहे की तिसरी आघाडी सर्वसामान्यांची आहे आणि लोकहितासाठी आहे, लोककल्याणासाठी आहे. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद करावं आणि 5 वर्षाच्या शिव्यासाठी आपण सर्वांनी आमच्या 23 च्या 23 उमेदवारांना एकमतानं निवडून द्यावं. कारण तुमचं एकमत आमच्यासाठी, आम्ही 5 वर्ष तुमच्यासाठी. मी तिसऱ्या आघाडीवरती सर्वांना या ठिकाणी विनंती. यावेळी तिसऱ्या आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.